त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लाख दिवे आहेत. गुड मॉर्निंग, सकाळचे 8:30 वाजले आहे. आपल्याला आता चेकआउट करायचं आहे आणि म्हैसूर पॅलेसला जायचं आहे. म्हैसूर पॅलेस थोडं अंतरावर आहे. आमच्या बॅग पॅक झालेल्या आहेत सर्व. आता आम्ही निघणार आहोत. म्हैसूर सिटी का नाम जो है ओल्ड नेम मेसासुर, राक्षस के नाम से इसे बुलवाते थे. उसी के बाद आया था श्री गंधा नाडु. अभी जो है उसके बाद मैसूर स्टेट बना था. उसी के बाद अभी कर्नाटका, कर्नाटक की पहली राजधानी मैसूर के अभी बैग में बनाते हैं. मैसूर सिटी में आपका पहला प्रोग्राम आएगा दुर्गा देवी मंदिर. इस मंदिर ने जो बनवाई है ये विलेज का गवर्नर था तिरुमला नायक. 850 ईयर्स द ओल्ड टेम्पल, 850 साल की पुरानी मंदिर है. ये नंदी स्टाइल से बनवाया है इस मंदिर. अंदर मंदिर के अंदर आप देख पाएंगे एक दुर्गा देवी का स्टेचो 165 केजी का. मंदिर की ऊंचाई है 170 पचास फीट की है. आपण चाललोय चामुंडी हिल्स, चामुंडी मंदिराला. तर इथे आम्ही आज जाणार नाहीये, पण बाहेरनं बघून लगेच एक 20-30 मिनिटात पटकन दर्शन घेऊन लगेच दुसऱ्या स्पॉटला जाणार. ओके, आता पुढे जाऊन आपण बघूया कसं आहे मंदिर. चामुंडा देवी हिल ह्या टेकडीचं नाव आहे. तर या टेकडीवर चामुंडा देवीचं मंदिर आहे आणि तुम्ही इथं मागं बघू शकताय तो महिषासुराचा पुतळा. तर ह्या महिषासुराचा ज्या देवी नवद केला ती चामुंडा देवी इथं आपल्याला बघायला मिळते. एक चांगली हिल आहे, हिल स्पॉट चांगलं आहे, हिल स्टेशन ही चांगलं आहे थोडक्यात. इथं तुम्ही भरपूर असं फिरण्यासारखं भरपूर आहे आणि थोडी पण इथं स्वच्छता पण जरा चांगली वाटते मला. स्वच्छता पण मला इथे चांगली वाटते, त्यामुळं तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा. म्हैसूर पॅलेसला तिथे एंट्री फी 100 रुपये एंट्री फी आहे. जर आपण स्टुडंट असेल तर आपल्याला 50% ऑफ मिळू शकतो. पण आता आम्ही तिकडेच बघायला चाललोय मिळतोय की नाही. आपल्याकडे आय डी कार्ड आहे, जर भेटला तर आम्ही दाखवत आहोत. कारण आता तुम्ही बघू शकता इकडे आपण म्हैसूर पॅलेस जवळ पोहोचलेलो आहे. इकडून आपण बघू शकता या साईडवरून एंट्री आहे. इकडे तिकीट काउंटर आहे आणि हा साईड व्ह्यू आहे. आपण त्या साईडला जाणार आहे नंतर तिकीट काढल्यानंतर. तर त्या साईडचा व्ह्यू आपण थोड्या वेळानं बघू तिकडे. Coconut oil on that white cement. White cement on that they put the skin in. आपण आज जाणार आहोत. आज सगळे जेवढे पण राजा त्यांचे मुलं वगैरे इथे राहत होते सगळे पेंटिंग वगैरे लावली आहे. सगळे पूर्ण फॅमिली त्यांचे फोटोज वगैरे आहेत.
त्या फोटोमध्ये जे राजा होते त्यांचे टोटल 4-5 मुलं होते, त्याच्यातून त्यांच्या 2-3 मुली आणि 2 मुले होते, हा त्यांचा फोटो आहे. मागे सगळं दिसत आहे हे जेव्हा रॉयल फॅमिलीचे कुचकरण होतं त्यांना जेव्हा असं आमंत्रण पत्र वगैरे काही यायचं असे बॉक्सेस वगैरे मध्ये यायचं ते हॉल दाखवला आहे. तो म्हैसूर पॅलेसचा एंट्री पॉईंट आहे आणि या एंट्री पॉईंट वरून आत गेल्यानंतर असं सरळ पुढे जाऊन तो पॅसेज लागतो, त्या पॅसेज नंतर आत माल आहे. एकदम बल्ब लावलेले असे 1 लाख जवळपास 1 लाख बल्ब या पॅलेसला लावलेले आहेत, जे कि रात्रीच आपण या पॅलेसची जी लाइटिंग बघतो हा जो इथं लाईट शो असतो त्या प्रत्येक बल्ब इथं त्याचं काम करतो. इथं कुठलीही LED लाईट नाही किंवा इथं कुठलीही बल्बच्या माळा फुटल्या एक माळा लागत असं राजांना जनतेला भेटण्यासाठी एक जागा असते ज्याला आपण जनता दरबार किंवा जनतेचा हॉल म्हणतो. तसेच या ठिकाणी इथे इथं तुम्ही बघू शकता तर गेट वरून आल्यानंतर सरळ हा मोठा हॉल आहे, हा मोठा दरबार आहे हॉल आहे. तर या दरबार पासून इथं प्रत्येक जनता बसलेली असायची आणि समोर राजा बसलेला असायचा. आपण प्रत्येक माळा जसं बघतो की जनता समोर बसते त्याला दिवाने आम असं म्हटलं जातं, तर कन्नड भाषेत काय म्हणतात मला माहिती नाही. तर मंडळी आता आपण पाहिलं होतं जनता दरबार तिथे जे आम जनता आहे त्यांच्या सगळ्या दुविधा वगैरे आपण सोडवल्या जातात. हे जी आहे ही आहे प्रायव्हेट हॉल, याला आपण दिवाळी खास म्हणतो. इथे सगळे जे खास लोक असतात जे मोठे मोठे आहेत त्यांच्या सगळ्यांचे दुविधा प्रॉब्लेम वगैरे इथे सोडवले जातात, इथे प्रॉपर त्यांनी लिहून दाखवलं आहे. तर मंडळी आता आपण पोहोचलोय म्हैसूर पॅलेस जवळ. आता तुम्ही माझ्या मागे इकडे गेट बघू शकताय, म्हैसूर पॅलेसचं गेट आहे. समोर तुम्ही म्हैसूर पॅलेस बघू शकताय, हा बघा म्हैसूर पॅलेस आहे. हा अत्यंत देखणा असा सुंदर असा हा म्हैसूर पॅलेस आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला 100 रुपयेचं तिकीट काढावं लागतं आणि हा मोठा असा व्ह्यू आहे, इथं मोठा असं ग्राउंड आहे. त्यानंतर हा समोर तुम्ही बघू शकता इकडे, हा इकडे गार्डन आहे सगळा, हा बाग बगीचा आहे तो सगळा. दसऱ्याचा जो सोहळा होतो तो आपण मगाशी दाखवला तिथं आणि हा म्हैसूर पॅलेसचा एक इथं ज्याची परेड ती व्हायची ती इथं जुन्या काळात या क्षेत्रात परेड व्हायची. म्हैसूर पॅलेस जे आहे हे फेमस असेल दसऱ्या महोत्सवासाठी. इथे दसऱ्याचे जे 9 दिवसानंतर दुर्गादेवीचे जे फेस्टिवल साजरे होतात तिथे ह्याच म्हैसूर पॅलेसमध्ये होतात. आणि विशेष म्हणजे हे जे पॅलेस आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लाख दिवे आहेत जे संध्याकाळी प्रकाशित होतात, ते पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी होते आणि हीच त्याची स्पेशालिटी आहे. आणि ही जी फॅमिली आहे यांनी याचं प्रिझर्व केलेलं आहे, हा जो पॅलेस आहे हा रिबिल्ड करण्यात आलेला आहे. पण त्याची जी भव्यता आहे ती अजूनही शाबूत आहे आणि त्याच्यात एक प्रत्येकाने येऊन इथे एक व्हिजिट करावी नेहमी असा हा पॅलेस आहे. एकदम इंटरेस्टिंग आहे, स्टुडंटसाठी इथे 50% डिस्काउंट आहे आणि बाकीच्यांसाठी 100 रुपये फी आहे. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे, आता म्हणजे आम्हाला 1 तासाला अर्धा तासाला टेंट पण लागलेली आहे. आम्ही सगळं सामान आमचं जेवणाचं वगैरे सगळं ठेवलं. आता थोडंफार कधी तिथे फटका मारणार. ट्रेन आमची निघणार 8:40 पोहोचणार. कधी पोहोचणार तिथे उद्याच्या आम्ही कळवत राहू, थोडं लेट फास झालं तर. ट्रीप तर एकदम मस्त झाली. ही फर्स्ट ट्रीप होती कॉलेजची, म्हणजे आता थर्ड इयरला आहे. थर्ड इयरला अशी पहिलीच ट्रिप होती जी एकदम म्हणजे सक्सेसफुल झाली आणि एकदम मजा आली आम्हाला खूप या ट्रिपमध्ये. ही आमची ग्रॅज्युएशनची ट्रिप होती, खूप छान झाली आणि स्टुडंट कोऑर्डिनेटर टीचर्सनी खूप छान सपोर्ट केला. तर आम्ही टेक्निकल आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा पाहिलं, सो आम्हाला खूप छान वाटलं आणि मस्त एक्सपिरियन्स होता. असंच आणखी ट्रिप्स व्हाव्या अशी इच्छा आहे आणि अजून काही एक्सप्लोर व्हाव्या. आजचा 4th दिवस आहे आजच्या ट्रिपचा आणि आपली ट्रिप आज संपणार आहे.
चार दिवसाचा हा प्रवास एकदम चांगला होता. ट्रीपमध्ये पण आम्हाला भरपूर मजा आली. तर आपले दोन स्टुडंट कोऑर्डिनेटर्स आहेत, यांनी ट्रीप अरेंज केली म्हणून ही ट्रीप झाली. तर आम्हाला काही कशात कमी पडू दिलं नाही, जेवढाच असू दे किंवा ट्रॅव्हलिंगचा असू दे, पैसे काय एक्स्ट्रा लागले नाहीत. जेवढा आम्ही पैसे बजेट केलं होतं त्या बजेटमध्ये अगदी व्यवस्थित त्यांनी ट्रीप अरेंज केली. बाहेरच्या राज्यात जाऊन इतकी ट्रीप अरेंज करणं सोपं नाही. हे फोर्थ इयरचे मुलं आहेत तर त्यांच्याकडून त्यांनी एवढं आमच्यासाठी केलंय. तर मी खरोखर सगळ्यांच्या वतीनं म्हणजे आमच्या थर्ड इयरच्या आधी जी बाकीची मुलं आहेत सगळी ट्रीपला आली होती त्यांच्या वतीने मी या दोघांचा आभार मानतो. तुम्हाला ट्रीपविषयी काही तर बोलायचं असेल तर या ट्रीपचं काम आम्ही मागच्या सेमिस्टरमध्ये सुरू केलं होतं डिसेंबरच्या मध्ये अगोदर, म्हणजे इस्रोची परमिशन घेण्यापासून ते त्यावेळेस काही कारण कॅन्सल झाली. पण त्यावेळेस ठरवलं की यावेळेस जायचंच काही करू. तर आमचा मेन होता की ट्रेनचे बुकिंग करायला थोडा उशीर झाला. पण त्यात थोडी काय गडबड झाली. पण ट्रेनचे सगळ्यांचे 3 टायर AC बुकिंग झाले. यायचे जायचे दोन्ही सगळं जेवणाची व्यवस्था पासून कुठं झोपायचं कुठं किती वाजता जायचं कोणती बस द्यायची काय ते सगळं प्लॅनिंग करायला फोर्थ इयर थर्ड इयर वाली सगळी होती. सगळ्यांनी तेवढंच कॉपरेट केलं, कोणी कसलाही त्रास दिला नाही काय नाही, एकदम मज्जा केली सगळ्यांनी या ट्रेनमध्ये. ही ट्रीप आहे ना आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी ट्रीप. ती कॉलेजमध्ये असं पहिल्यांदा एवढी मोठी ट्रीप झाली. सगळ्यांनी सगळीच मदत केली, कुठेही कसला त्रास दिला नाही काही नाही. सगळ्यांच्या मदतीमुळे आज ही ट्रीप सक्सेसफुली पूर्ण होत आहे. काही वेळात आम्ही पुण्याला पोहोचू. आता सुखरू ट्रीप मध्ये आता मला थोडस काही वरून आले. तर ट्रीप तर खूप भारी होती. सगळ्यांचं ज्युनियर तर सगळ्यात भारी होते. जसं आम्ही आमच्या सिनियरकडनं जे शिकलो, आम्ही जेव्हा एनसीसी कॅम्पला गेलो होतो तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. सर्व काही नीट जुळून आलं. जसे काल आमचा जेवणाचा दिवस होता. काल आमच्या एजंटने आम्हाला खूप सारं जेवण दिलं होतं. ते वाटायला असो किंवा काही करायला असो, आमचे ज्युनियर आमच्यासोबत होते कायम. तिथे खूप जास्त मदत केली आम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आमचे बीचे कमी मुलं आणि टीचे या एज्युकेशन डिव्हिजनमध्ये जास्त. टीकडनं एवढा सपोर्ट मिळेल असं वाटलं नव्हतं. आणि खरंच आमची ज्युनियर्स खूप चांगले आहेत. त्यांनी खूप चांगला सपोर्ट पण दिला आहे. कधीच कोणी काही त्रास नाही दिला किंवा कुठला हट्ट नाही धरला. थोडंफार अप्स अँड डाऊन स्ट्रीट्स मध्ये चालत राहतं. बाकी तर एकदम ट्रीप मस्त झाली. बजेटमध्ये पण झाली सगळं झालं. आता मी सगळ्यांना एवढं सांगेल की सगळं झालंय. आपली एंड सेम येते. अभ्यास करा चांगलं सगळ्यांनी सांगा. आणि टीला पण सांगतो की पुढच्या तुम्ही ट्रीप असे चांगले चांगले प्लॅन करत राहा. आणि काही लागलं तर आम्ही यायचं सोबत. थँक्यू.